अमृता आरोग्यम धन संपदामध्ये आपलं स्वागत. बदलत्या जीवनशैलीचा अनेकदा आपल्या शरीरासोबत आपल्या केसांवरही परिणाम होतो. बऱ्याचदा अगदी कमी वयात देखील केस गळू लागतात, टक्कलपण येऊ लागतं. मात्र अत्याधुनिक उपचारांच्या मदतीनं आता याही समस्येवर मात करणं शक्य आहे. कसं ते आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या भागात आपण अकाली केस गळती व टक्कलपण आणि यासाठी अत्याधुनिक उपचार याविषयी मार्गदर्शन घेत आहोत डॉक्टर सतीश वैष्णव यांच्याकडून. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण डॉक्टरांचाही परिचय करून घेऊया. डॉक्टर सतीश वैष्णव ट्रायकोलॉजीमध्ये त्यांनी MD केलेली आहे. गेल्या 32 वर्षांपासून केसासंबंधी प्रत्येक समस्येवर सर उपचार करत आहेत. तर केश विकार तज्ज्ञ अशी डॉक्टरांची खास ओळख देखील आहे. डॉक्टरांना त्यांच्या कार्याबद्दल केशरत्न अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना पांडुचेरीचे गव्हर्नर डॉक्टर इकबाल सिंग यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे सन्मानित करण्यात आलं आहे. इंटरनॅशनल मेडिकल सोसायटी कॅलिफोर्नियात सर मेंबर देखील आहेत. सरांनी हेअर डॉगच्या माध्यमातून 50,000 अधिक रुग्णांना टक्कलपण आणि केसांच्या इतर समस्यांवर देखील यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. हेअर डॉग ISO प्रमाणित हेअर क्लिनिक देखील आहे. त्याचबरोबर मोस्ट ट्रस्टेड ब्रँडच्या यादीत सर्वात उंचावर देखील आहे. तर रुग्णांचा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देणं हेच हेअर डॉग एक्सपर्ट टीमचं ध्येय देखील आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे उपचार देखील केले जातात. हेअर डॉगच्या शाखा पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, औरंगाबाद इथे अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा आहेत. आजपर्यंत आपण ऐकत आलोत अकाली टक्कलपण एक प्रॉब्लेम आहे, त्याला कुठेच ट्रीटमेंट नाही आहे. मात्र याबद्दल लोकांचे समज गैरसमज आहेत, ते दूर करून त्यावर उपचार देखील होऊ शकतात. याबद्दल आपण आजच्या भागात अधिक माहिती घेणार आहोत. सर, अकाली टक्कलपण अनेकांना येतं, नेमकं अकाली टक्कलपण म्हणजे काय याबद्दल काय सांगाल? प्रॅक्टिसिंग ॲज अन ट्रायकोलॉजिस्ट म्हणजे मागील 35 ते 36 वर्षापासून आम्ही अनेक प्रकारचे केस विकार बघितलेले आहेत आणि त्यांना उपचार दिलेला आहे आणि यशस्वीरित्या ट्रीट झालेले पेशंट आपण बघत आहोत आणि पुढे बघणार आहोत. तर पूर्वी जेव्हा आम्ही सुरुवातीला पेशंट बघायचो तर 40, 45, 50 या वयामध्ये आपल्याला टक्कल दिसायचं. पण नाव डेज कॉलेज गोईंग स्टुडंट, यंग जनरेशनचे बरेच पेशंट बघायला मिळतात. म्हणजे असं म्हणता येईल की 18 वर्षापासून तर 40-45 वर्षाच्या दरम्यान आता केस म्हणजे बरेच पेशंटना टक्कल दिसायला लागलं. म्हणजे हे खूप लवकर यायला लागलेलं आहे टक्कलपण, यालाच अकाली टक्कलपण म्हटलं जात आहे. आता याच्यामध्ये बरेच कारण आहेत, जसे की इरेग्युलर डायटरी हॅबिट्स, नरिशियस फूड घेत नाही किंवा लॅक ऑफ स्लीप, स्ट्रेस, बऱ्याच जणांना कॉम्पिटिशन फेस करायला लागते, हार्ड वॉटर, अशा अनेक गोष्टीमुळे अकाली टक्कलपण येतं. म्हणजे खूप लवकर टक्कल यायला लागलेलं आहे आणि याचा परिणाम असा होतो की हे जे यंग जनरेशन आहे यांचा कॉन्फिडन्स लूज होतो, आत्मविश्वासच चालले जातं. काही जणांना लग्नात प्रॉब्लेम येतो, काही जणांना म्हणजे सोशल फंक्शन्स मध्ये जायला टाळतात हे लोक, कारण मग चेष्टेचा विषय होऊन जातो. तर असे अनेक प्रॉब्लेम्स येतात. इंटरव्ह्यू मध्ये गेल्यावरती ते त्यांच्या फील्डमध्ये मास्टर असतात पण प्रेझेंटेशन कमी होतं, कारण टक्कल दिसायला लागलं तर त्यांना असं इन्फिरियर कॉम्प्लेक्स येतं. तर या गोष्टी घडत आहेत अकाली टक्कलपणमुळे. अगदीच. त्यामुळे बदलती जीवनशैली असो किंवा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असो, अनेक कारणं ज्यामुळे अकाली टक्कलपण येतं. मात्र त्यावर उपचार देखील केले जाऊ शकतात. गेलेले केस परत येत नाहीत हा देखील अनेकांचा समज आहे, गैरसमज आहेत याबद्दल. तर अशा रुग्णांना तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली त्याच्या अगोदर आपण असं जाणून घेऊया की टक्कलपणचे जे काही कारण आहेत, तर एक आहे जेनेटिक कॉज आणि एक आहे एक्वायर्ड कॉज. जेनेटिक मीन्स जीन्स मध्येच असतं, म्हणजे अनुवंशिक जे म्हणतो आपण, आणि एक्वायर्ड मध्ये पोल्युशन मुळे म्हणा किंवा स्ट्रेस मुळे किंवा या लाईफस्टाईल जे डिस्टर्ब झालेली, उशिरा झोपणं, उशिरा उठणे, कमी झोप घेणे, नरिशियस फूड न घेणे किंवा हार्ड वॉटर वापरणे, हे एक्वायर्ड कारणामध्ये. याच्याने काय होतं की जे हेअर सायकलचे 3 फेजेस आहेत, एक एनाजेन फेज,
कॅटेजन फेज अँड टेलोजन फेज. तर एनाजेन फेज जी आहे, जी ग्रोईंग फेज जी आपण म्हणतो, ती एकदम स्लो होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की हेअर फॉल होत असतो, त्या ठिकाणी नवीन केस उगवला पाहिजे पण ते होत नाही, त्याच्याने ग्रॅज्युअली टकल पण यायला लागते. तर प्रॉपर वेळेवरती ट्रीटमेंट घेतल्याने नक्कीच केस नवीन उगवू शकतात. त्या ठिकाणी बरेच हेअर टॉक मध्ये जे रिसर्च वेगवेगळे ट्रीटमेंट दिले जातात त्याच्यात अनेकांना त्याचा फायदा झालेला आहे. पण सगळं डिपेंड करतंय की पेशंटने लवकरात लवकर क्लिनिकला अप्रोच झालं पाहिजे. जसं थोडस म्हणजे हेअर फॉल जास्त सुरू झाली, थोडे विरळ केस दिसायला लागले, ताबडतोब डॉक्टरांचा ट्रायकोलॉजिस्टशी कॉन्टॅक्ट करायचा आणि उपचार सुरू करायचा. आणि जितक्या लवकर ट्रीटमेंट सुरू कराल तितक्या लवकर त्यांना नक्कीच रिझल्ट येऊ शकतात, नवीन केसही उगवू शकतात, केस गळणंही थांबू शकते. केस गळती आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार याबद्दल सर सांगतातच आहे. गेल्या 35 वर्षापासून सर अनेक रुग्णांवर उपचार करतात आहे, तर अशा रुग्णांच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात. माझं नाव अक्षय सत्यवन थोरात आहे, माझं वय 20 वर्ष आहे, हा माझा जुना फोटो आहे. तर मला 3 वर्षापासून माझे केस गळती कोंडा असा इफेक्ट जाणवत होता. त्यानंतर मी हेअर डॉकमध्ये आलो, मी गेल्या 5 महिन्यापासून ट्रीटमेंट घेत आहे. तर मला हेअर डॉकमुळे माझ्या ह्या भागातील केस दाट झाले आणि मागच्या 2-3 महिन्यापासून माझे केस पूर्णपणे गळायचे बंद झालेले आहेत, हा मला इफेक्ट जाणवलेला आहे. या भागातले केस खूप दाट झालेले आहेत माझे. माय नेम इज चित्रलेखा निकुम अँड आय एम 29 इयर्स ओल्ड अँड दिस इज माय फोटो विच वॉज टेकन आय गेस अ इयर बिफोर अँड आय हॅड दिस प्रॉब्लेम ऑफ टॅलोजन इफिलियम वेर इन केस गळायला लागतात अँड दे बिकम थिन. सो आय वॉज टेकिंग ट्रीटमेंट, आय एम टेकिंग दिस ट्रीटमेंट सिन्स द लास्ट 6 to 7 months आय गेस अँड दिस इज द रिझल्ट इन फ्रंट ऑफ यू, यू कॅन कम्पेअर इट अँड दिस इज द रिझल्ट अँड I surely will recommend the treatment from Hair Doc Hair Clinic because it helps you your hair grow in a very scientific way and it just works wonder, the treatment just works wonder on you. Thank you. अगदीच. त्यामुळे केस गळतीला सुरुवात झाल्यानंतर लगेचच डॉक्टरांकडे जाणं आणि त्यानंतर ते आपले केस देखील वाचवू शकतात. आणि अनेकांना असं वाटतं की आता केस गळायला लागले तर आता उपचार होतील की नाही होतील आणि मग त्यानंतर देखील अनेक समज गैरसमज असतात. डॉक्टर, त्याबद्दल देखील तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तर ह्याच्यामध्ये मी हेच सजेशन देईल की वेळेवर उपचार घेऊन, आता आजकाल अशक्य असं काही राहिलेलं नाही, नथिंग इज इम्पॉसिबल, बट यू हॅव टू टेक ट्रीटमेंट इन टाइम, दॅट्स व्हेरी एसेन्शियल. अगदीच. त्याचबरोबर जे प्रेक्षक आता आपल्याला पाहत आहेत आणि ज्यांना केसासंबंधी विकार आहेत, त्रास आहेत, स्क्रीनवर डॉक्टरांचा नंबर आहे, नक्कीच तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकतात, सरांशी तुम्ही संपर्क करू शकतात. सर, आत्ताच तुम्ही हेअर डॉकचा देखील उल्लेख केलेला आहे, तर हेअर डॉकच्या ट्रीटमेंटमध्ये असं नेमकं काय वेगळेपण आहे की रुग्णांनी इथे येऊन ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे? हेअर डॉक ट्रीटमेंट बद्दल सांगायचं झालं तर आता जे तुम्ही आधी जे व्हिडिओज बघितलेले आहेत त्यामध्ये तुम्ही पाहिलं की प्रत्येक यंग जनरेशन मध्ये सुद्धा नवीन केस उगवलेले पाहिले, केस गळती थांबलेली पाहिले. तर हेअरडॉकच्या ट्रीटमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकाला कस्टमाइज ट्रीटमेंट दिलं जातं, म्हणजे की प्रत्येकाचं कारण शोधलं जातं, त्या हिशोबाने ट्रीटमेंट दिलं जातं, कारण प्रत्येकाचं कारण वेगवेगळं आहे. आणि त्यानंतर ट्रीटमेंट देताना सुद्धा पेशंट क्लिनिक मध्ये आल्यानंतर त्याचं स्कॅनिंग केलं जातं, स्कॅनिंग करून योग्य डायग्नोस केलं जातं की हेअर रोड अलाइव आहे का नाही, त्या हिशोबाने ट्रीटमेंट होऊ शकते का नाही होऊ शकते त्याची पण कल्पना दिली जाते. आणि एकदा स्कॅनिंग झाल्यानंतर पुढचं जे ट्रीटमेंटचा भाग जो असतो त्यामध्ये केसेस हेअरचाच भाग आहे, त्यासाठी इंटरनल मेडिसिन्स पण दिले जातात, रिसर्च मेडिसिन्स दिले जातात, जे की एकदम नॅचरल आणि सेफ आहे. आतापर्यंत मागील 35 वर्षामध्ये कोणालाच याचा काही साईड इफेक्ट झालेला नाही. तर या ट्रीटमेंटचा फायदा इंटरनल मेडिसिन्सनी, आतून रूट स्ट्रॉंग होतात, एक्सटर्नली मेडिकेटेड ऑइल दिलं जातात, शॅम्पू दिले जातात, फोटोसिंथेसिस ट्रीटमेंट दिली जातात, अल्ट्राव्हायलेट ट्रीटमेंट दिली जातात, त्यानंतर टिप्स दिले जातात काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे. आणि या सगळ्या व्यवस्थित पेशंटनी फॉलो केलं तर खूप कमी कालावधीमध्ये त्यांना फरक दिसायला लागतं की त्यांचं, आणि पहिला फरक जो दिसायला लागतो की त्यांची केस गळती थांबते, जसं जसं रूट स्ट्रॉंग होतात केस गळती थांबते.
आणि हळूहळू त्यांना त्या ठिकाणी जिथं केस नाही तिथं केस येताना उगवताना दिसतात. तर हे वैशिष्ट्य आहे हेरडॉक हेअर क्लिनिक. अगदीच. त्यामुळे वेळेत जर उपचार सुरू केले तर अगदी कमी वेळात देखील गेलेले केस परत येऊ शकतात आणि कुठेतरी केस गळती देखील थांबू शकते. सर, आता रूट ग्रो ट्रीटमेंट बद्दल देखील तुम्ही बोललायत. गेल्या 35 वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. अनेक रुग्णांवर यशस्वीरित्या तुम्ही उपचार देखील केलेत. तर रूट ग्रो ट्रीटमेंट बद्दल अलीकडे बरंच ऐकलं जातं, तर या ऍडव्हान्स रिसर्च ट्रीटमेंट बद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? रूट ग्रो ट्रीटमेंट ही एकदम लेटेस्ट रिसर्च, 35 वर्षाच्या रिसर्च नंतर डेव्हलप झालेली एक लेटेस्ट ट्रीटमेंट आहे आणि ही नॅचरल आणि एकदम सेफ ट्रीटमेंट आहे. याचं कारण असं आहे की एक इंटरनॅशनल फ्रूट आहे, पर्सियाना अमेरिकेना, याच्या स्टेम सेल पासून हे डेव्हलप झालेलं ट्रीटमेंट आहे. याच्यानी काय होतं की हे डायरेक्टली ब्लड स्ट्रीमद्वारे हे रूट्सला डायरेक्ट नरिशमेंट दिलं जातं, जेणेकरून जे वीक झालेले हे रूट्स आहेत तिथं प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन जातं, त्याच्याने जे हेअर शाफ्ट आहे ते थिक होतात, रूट स्ट्रॉंग होते आणि जिथं रिसेंटली केस गेलेले तिथं नवीन केस यायला लागतात. इन शॉर्ट सांगायचं, एका शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर रिन्यू होतात केस, रेज्युरेट होतात, रिग्रोथ होते. असं 360 डिग्री मध्ये याचा इफेक्ट दिसून येतो आणि हा प्रत्येक एजमध्ये इफेक्ट करतो. म्हणजे 18 वर्षाच्या पेशंटला सुद्धा याचा फायदा होतो आणि 50-60 वर्षाच्या रुग्णांना सुद्धा फायदा होतो, स्त्रियांनाही फायदा होतो, पुरुषांनाही फायदा होतो. रूट ग्रो ट्रीटमेंट राईट नाव द बेस्ट ट्रीटमेंट आहे आणि इंडियामध्ये फक्त हेरडॉक हेअर क्लिनिकमध्येच उपलब्ध आहे. अत्याधुनिक पद्धतीनं देखील केस गळतीवर उपचार होऊ शकतात. गेल्या 35 वर्षांचा सरांचा अनुभव आहे. वेगवेगळ्या ट्रीटमेंट आहेत ज्याने तुमची केस गळती नक्कीच थांबू शकते आणि असेच काही रुग्ण आपल्या सोबत आहे ज्यांच्यावर सरांनी यशस्वीरित्या उपचार केले आहेत. त्यांचीही प्रतिक्रिया आपण पाहूयात. माझं नाव प्रभाकर शामराव उदावंते, माझं वय 67 वर्ष आहे. मला मागच्या 10 वर्षापासून केस गळण्याचा प्रॉब्लेम सुरू झाला होता, डोक्याला टक्कल पडलं होतं. नंतर गेल्या 5 महिन्यापासून मी हेरडॉकमध्ये ट्रीटमेंट घेतो आहे. आता मला खूप चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आलेले आहेत आणि पूर्वीच्यापेक्षा आता केस खूप जास्त दिसत आहेत. माझा कॉन्फिडन्स वाढला आहे. मी सध्याला जे काही फोटो तुमच्या समोर ठेवत आहे तो मागचा फोटो जो आहे तो कम्पेअर तुम्ही करू शकता आणि आता जो फोटो माझी जी परिस्थिती ती तुम्ही बघू शकता. त्यामध्ये पुष्कळसा फरक पडलेला आहे आणि माझा कॉन्फिडन्स खूप बिल्टअप झालेला आहे. थँक्यू. माझं नाव विवेक दरेकर आहे. माझं वय 36 वर्ष आहे. हा माझा फोटो आहे. मी 6 महिन्यापूर्वी हेअरडॉकमध्ये ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंटच्या अगोदर माझे केस खूप गळायचे व माझा टक्कलही पडत चालला होता. तर हे 5 महिन्यापासून 6 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू केल्यापासून मला खूप फरक पडलेला आहे आणि हे माझे आत्ताचे केस. अगदीच. त्यामुळे अत्याधुनिक ट्रीटमेंटमध्ये रूट गो ट्रीटमेंट ही अनेक जण करताना आपल्याला दिसतात. आपण पाहतो की केस गळायला लागले किंवा टक्कल पण यायला लागलं तर सोशल मीडिया असेल किंवा अगदीच कोणत्याही माध्यमातून माहिती घेतली जाते आणि घरच्या घरी उपचार केले जातात. डॉक्टर, प्रेक्षकांना हेही आव्हान करणं तितकंच महत्वाचं आहे की प्रत्येकाच्या केसांची रचना वेगळी आहे, शरीराची रचना वेगळी आहे. तसे कोणतेही उपाय न करता खरं तर तुमच्यासारख्या मार्गदर्शकांचा सल्ला घेणं तितकंच महत्वाचं आहे. अशा प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? प्रेक्षकांना मी फक्त एवढं सजेशन करेल की एकतर पहिला वेळेवर जेवण घेत चला, नरिशियस डाएट घ्या, म्हणजे त्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, ड्राय फ्रुट्स असले पाहिजे. त्यानंतर आपण जे रेग्युलर डाएटमध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यातल्या त्यात केसांसाठी विशेष करून आवळा घेतला गेला पाहिजे. त्याच्यानंतर भरपूर पुरेशी झोप घेतली गेली पाहिजे. स्ट्रेस येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, स्ट्रेस पासून दूर राहायला पाहिजे. पाणी भरपूर पिले पाहिजे. हार्ड वॉटर वापरणं टाळायला पाहिजे. हार्ड शॅम्पूज वापरणं टाळलं पाहिजे आणि एवढं थोडस प्राणायाम केलं पाहिजे, कारण स्ट्रेस बऱ्याच जणांना एक मेजर रिझन आहे. तर ते प्राणायाम आणि थोडस एक्सरसाइज केल्याने त्याला सुद्धा कॉम्पन्सेट करता येतं. तर लाईफस्टाईल प्रॉपरली मेंटेन केली तर मला वाटतं की केसांची समस्याच येणार नाही.
अगदीच. त्यामुळे आपल्या बदलत्या जीवनशैलीकडे जर आपण लक्ष दिलं तर नक्कीच या समस्येवर आपण मात करू शकतो. रुटगो ट्रीटमेंटबद्दल अधिक माहिती मला आपल्याकडून घ्यायचीच आहे सर, एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत करते. अकाली टक्कलपण आणि त्यावर अत्याधुनिक उपचार या विषयावर आज आपल्याला डॉक्टर सतीश वैष्णव मार्गदर्शन करतायत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही रुटगो ट्रीटमेंटबद्दल देखील अधिक माहिती दिलेली आहे. आपल्याकडे ही रुटगो ट्रीटमेंट व्यतिरिक्त USFDA अप्रूव्ड इक्विपमेंट्स आहेत. हेअर ग्रोथसाठी त्याचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो काय सांगाल? हे जे नवीन फोटोसिंथेसिस ट्रीटमेंट आलेलं आहे हे USFDA अप्रूव्ड ट्रीटमेंट आहे. या फोटोसिंथेसिस ट्रीटमेंटने ऍक्च्युली जे हेअर शाफ्ट आहे त्याचं थिकनेस येते, प्लस हेअर फॉलिकलला प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन जातं, आणि आपले जे इंटरनल ट्रीटमेंट आपण देतो प्लस एक्सटर्नल ट्रीटमेंट देतो, रूट ग्रो ट्रीटमेंट देतो, त्यासोबत हे फोटोसिंथेसिस ट्रीटमेंट दिल्याने खूप कमी कालावधीमध्ये हेअरफॉल कमी होतो आणि सोबत मी जे टिप्स दिलेले ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे, किंवा डॉक्टर कन्सल्ट केल्यानंतर जे काही डायटरी टिप्स देतात ते फॉलो करणं आवश्यक आहे. त्याच्याने खूपच लवकर आपण या समस्येतून बाहेर पडू शकतो आणि पहिल्यासारखं नॉर्मल एकदम कॉन्फिडेंट लाईफ जगू शकतो. केस गळतीच्या समस्यावर सरांकडून खरं तर आपण मार्गदर्शन घेत आहोत आणि जे रुग्ण बरे झालेत ज्यांची केस गळतीची समस्या थांबलेली आहे अशाही रुग्णांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. नमस्ते, माझं नाव चंद्रकांत मखामले, लोहगावचं आहे मी. वय माझं 62 आहे. साधारण 5 महिन्यापूर्वी आलो इथं. साधारण डोक्याला बऱ्यापैकी टक्कल पडलं आणि केस पण भरपूर गळत होते माझे. इथं ट्रीटमेंट सुरू केल्यापासून पहिल्या महिन्यातच फरक पडायला दिसू लागला आणि अगोदर केस पण इतके गळत होते की आंघोळ करताना अक्षरशः तोंडावर केस यायचे माझे. पण ट्रीटमेंट चालू केल्यापासून ते केस गळायचे तर पूर्ण बंद झाले, परंतु ज्या ठिकाणी विरळ होते तिथे बऱ्यापैकी उगवले. माझ्या अंदाजाने साधारण 60-70% फरक पडला असं मला वाटतंय. बस छान वाटतंय आता. म्हणजे मला असं भीती वाटत होती की म्हणजे केस पूर्ण असे विरळ होतील का काय, परंतु आता मला कॉन्फिडन्स आला आहे आणि बरं वाटतं, छान वाटतंय. थँक्यू. दाखवू. माझं नाव अंजली पूर्णपात्रे, माझं वय 55 वर्ष आहे. हा माझा स्टार्टिंगचा फोटो आहे. मला 5 वर्षापासून हेअर फॉलचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे टक्कलच पडलेलं होतं मला ह्या फोटोमध्ये दिसत आहे. आणि मी बऱ्याच ट्रीटमेंट घेतली पण काहीच फायदा झाला नाही. प्रत्येक डॉक्टरचं म्हणणं होतं की मला पुन्हा केस येणं खूप मुश्किल आहे, पण हेअर डॉकमध्ये आल्यानंतर मला पहिल्यांदा विश्वास मिळाला की माझ्या वयाच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना सुद्धा पुन्हा केस येण्याची जी आहे प्रक्रिया ती होऊ शकते. आणि मी 5 महिन्यापासून ही ट्रीटमेंट घेत आहे आणि मला 70% फायदा झालेला आहे. आणि मी सर्व स्त्रियांना, माझ्या वयाच्या सर्व स्त्रियांना सांगते की तुम्ही नाराज न होता इथे एक वेळ अवश्य भेट द्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी निराशा आलेली आहे ती दूर करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू हेअर डॉक. अगदीच. त्यामुळे ज्यांचे केस गळतात आहे किंवा ज्यांना अकाली टक्कल पण आलंय त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, कारण अत्याधुनिक उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यासाठी स्क्रीनवर सरांचे नंबर देखील आहेत, तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क करू शकतात. सर, जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? अजूनही वेळ गेलेली नाही आहे, फक्त नंबर खरं तर या ठिकाणी स्क्रीनवर आहेत, तिथे संपर्क करायचा आहे आणि नक्कीच प्रेक्षक उपचार घेऊ शकतात. तर जाता जाता तुम्ही काय आव्हान कराल? जाता जाता मी हेच आव्हान करेल की जे काही केस गळतीसाठी किंवा टक्कलपण येण्याचे जे कारण आहे त्याच्यासाठी, ते टाळण्यासाठी वेळेवर जेवण घ्या, लाईफस्टाईल चांगलं मेंटेन ठेवा, स्ट्रेस पासून लांब राहण्याचा प्रयत्न करा, हार्ड वॉटर वापरू नका, हार्ड शॅम्पूज वापरू नका, ड्रायफ्रुट्स घेत चला, प्राणायाम करा आणि एकदम हेल्दी लाईफ जगा. आणि केसांच्या कोणत्याही समस्येसाठी हेअर डॉक मध्ये ट्रीटमेंट उपलब्ध आहे, लवकरात लवकर तुम्ही संपर्क साधू शकता.
अगदीच, त्यामुळे केसांची ज्यांना समस्या आहे त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. हेअर डॉग हेअर क्लिनिंग ही सेवा आता पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, औरंगाबाद या ठिकाणी देखील आहे. पण इतर शहरातील रुग्ण देखील त्यांच्या केसाच्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टरांना संपर्क करू शकतात. स्क्रीनवर डॉक्टरांचे नंबर देखील आहेत, यावर संपर्क करून आपण नक्कीच डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकतोय. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील आणखीन एक दिलासा आहे. सध्या 50% डिस्काउंट स्कीम सुरू आहे, ज्यामध्ये कन्सल्टेशन आहे, ट्रायको स्कॅनिंग देखील आहे, मेडिसिन, ट्रीटमेंट चार्जेस या सर्व सुविधांवर देखील ही सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना केसांसंबंधी समस्या आहे त्यावर नक्कीच डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. वेळ अजूनही गेलेली आहे नाही आहे, घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही आहे, कारण आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सर नक्कीच आहेत. सर खूप खूप धन्यवाद. अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा हा विषय, केस गळती, अकाली टक्कल, पण मात्र त्यावर तुमचं मार्गदर्शन आणि आधुनिक उपचार पद्धती आहे, आणि आज या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुम्ही मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार.